हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं अर्चनाज कुकबुकमध्ये. आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधन स्पेशल रसमलाई केक कसा करायचा तो. हा केक खूपच ट्रेंडिंग आहे आणि करायलाही खूपच इझी आहे आणि टेस्ट ही अगदी अफलातून असते ह्या केकची. चला तर मग पाहूया ह्यासाठी लागणारी कृती. सर्वप्रथम मिक्सिंग बाउलमध्ये मी घेत आहे 1 कप ऑल पर्पज फ्लार मैदा आणि 1/4 कप दूध पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर मी इथं घेतलेली आहे आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे. हे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. ड्राय इन्ग्रेडियंट्स आपले व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत. नंतर मी मिक्सिंग बाउलमध्ये घेणार आहे 1/4 कप तेल, रेग्युलर कुकिंग ऑइल आहे हे. ह्यामध्ये घालणार आहे 1/2 कप पीठी साखर, पावडर केलेली शुगर आणि 2/3 कप दूध मी इथं घालून घेतलेलं आहे. आणि हे सगळं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण हे मिक्स झालेलं आहे व्यवस्थित असं. आणि ह्यामध्ये आपण घालून घेतोय 1/4 टीस्पून केसर आणि 1 टीस्पून वेलचीची पावडर मी इथे घालून घेतलेली आहे. आपण रसमलाई केक करतोय त्यामुळे हे सगळे फ्लेवर्स त्यामध्ये खूपच छान असे येणार आहेत. सो हे सगळं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. ह्यामध्ये आपण जे ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स केलेले होते ते बॅचेसमध्ये आपण घालणार आहोत. इथं थोडं थोडं घालत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम नाही घालायचं आहे त्यामुळे आपल्याला मिक्स करायलाही ते सोपं जाईल. अशा रीतीने लास्टचे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स उरलेले आहेत तेही मी इथं घालून घेणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतोय. हे मिक्स झालेलं आहे आपलं मिश्रण. आता मी स्पॅचुलरच्या आधारे हे परत एकदा डिवाइड आणि फोल्ड मेथडचा वापर करून मिक्स करून घेणार आहे. जास्त वेळ आपल्याला हँड विस्करचा वापर नाही करायचा आहे. आणि ह्यामध्ये मी घालणार आहे 1 टीस्पून व्हिनेगर. व्हिनेगर लास्टला घालायचं आहे आपल्याला. बॅटर जेव्हा आपण ओतून घेणार आहोत त्याच्या 1-2 मिनटं अगोदर आपण व्हिनेगर घालायचं आहे. आणि हे केक मोल्ड मी ऑलरेडी ग्रीस करून ठेवलेलं आहे आणि पार्चमेंट पेपर ह्याला लावून घेतलेला आहे. सगळं आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते ह्यामध्ये आपण ओतून घेतोय. अशा रीतीने सगळं बॅटर आपण ह्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. 2-3 वेळा आपण ह्याला टॅप करून घेतोय एअर बबल्स निघून जाण्यासाठी. आणि हा केक प्री हिटेड ओव्हनमध्ये 160 डिग्री सेल्सिअसवरती 30 मिनटं बेक करायचा आहे. कढईमध्ये बेक करण्यासाठी कढई पहिल्यांदा 10 मिनटं लो फ्लेमवरती प्री हीट करून घ्यायची आणि लो फ्लेमवरती साधारणतः 30 मिनटं हा केक कुक करून घ्यायचा आहे. सो आपला केक इथं बघू शकता व्यवस्थित असा बेक झालेला आहे. मी टूथपिक घालून दाखवते. इथं बघू शकता क्लीन येत आहे म्हणजे व्यवस्थित असा आपला केक इथं बेक झालेला आहे. आणि थंड करून घ्यायचा आहे 2 मिनटं आणि त्यानंतर आपल्याला हा केक मोल्डमधून काढून घ्यायचा आहे, डीमोल्ड करून घ्यायचा आहे. अशा रीतीने मी हा केक काढून घेतलेला आहे आणि पार्चमेंट पेपर मी इथं काढून घेते आहे. आणि हा केक वायर रॅकवरती आपल्याला कम्प्लिटली थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. अशा रीतीने आपण त्याला झापून व्यवस्थित असं थंड करून घेतोय. आणि मी इथं बाउल घेतलेली आहे. ही साधारणतः 10 मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती. 1 कप थंड व्हिपिंग क्रीम आपण घेतो. इथं चिल्ड व्हिपिंग क्रीम आहे ती घेतलेली आहे. आणि जोपर्यंत स्टिप पिक्स फॉर्म होत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं व्हिप करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा स्पीड कमी ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर स्पीड वाढवत आपल्याला हे व्यवस्थित असं क्रीम ही व्हिप करून घ्यायची आहे. बघू शकता क्रीम व्हिप होण्यास सुरुवात झालेली आहे. बघू शकता व्यवस्थित असे स्टिप पिक्स आपले फॉर्म होत आहेत इथं. ह्यानंतर मी घालणार इथे 1 टीस्पून वेलची पावडर आणि थोडासा येलो फूड कलर मी इथे घातलेला आहे. आणि हे सगळं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जो येलो फूड कलर आहे आणि कार्डमम पावडर, वेलची पावडर ती व्यवस्थित अशी व्हिपिंग क्रीममध्ये मिक्स झाली पाहिजे. बघू शकता अशा रीतीने व्यवस्थित असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. सो केक थंड होईपर्यंत आपण व्हिपक्रीम इथं तयार करून घेतलेली आहे. केक थंड झाल्यानंतर आपण त्याला 3 भागांमध्ये डिवाइड करून घेतोय. 3 लेयर्समध्ये डिवाइड करून घेतोय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2 लेयर्सही करू शकता. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे मी जे नवीन नवीन व्हिडिओज घालते त्याचे अपडेट्स तुम्हाला पहिल्यांदा मिळतील. सो अशा रीतीने केक 3 लेयर्समध्ये मी डिवाइड करून घेतलेला आहे. इथं मी बेसला थोडीशी व्हिपक्रीम लावत आहे, त्यामुळे आपला लेयर जो आहे तो निघून येणार नाही. आणि फर्स्ट लेयर मी इथं ठेवून दिलेला आहे. ह्यावरती आपण इथं रसमलाईचा रस घालतो आहे. इथं शुगर सिरप आपण नाही वापरत कारण हा रसमलाईचा केक आहे, त्यामुळे आपण इथं रसमलाईचा रस इथं घालून घेतोय. मी 250 ग्रॅम रसमलाई आणलेली होती मार्केटमधून, त्यामधला हा रस मी इथं घालून घेतलेला आहे. आणि ह्यावरती आपण व्हिपक्रीम जी तयार केलेली होती ती व्यवस्थित अशी पसरवून घेतोय. अशा रीतीने व्हिपक्रीम लावून घेतल्यामुळे आपणाला त्याला लेवल करायला सोपं जातं. सो डायरेक्टली न घालता तुम्ही पाइपिंग बॅगमध्ये भरून व्हिपक्रीम अशा रीतीने घातली केकवरती तर ते लेवलिंग करायलाही सोपं जातं. आणि आपणाला ही व्हिपक्रीम जी आहे ती व्यवस्थित अशी लेवल करून घ्यायची आहे. आणि रसमलाई जी आणलेली होती त्याचे मी छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत. मोठी रसमलाई जी मिळते त्याचे छोटे छोटे पीसेस करून मी इथं घालून घेते आहे फर्स्ट लेअरवरती. हे खायला खूपच छान लागतं जेव्हा आपण केक खातो तेव्हा. आणि सेकंड लेअर मी इथं ठेवून दिलेला आहे. आणि सेम प्रोसेस आपणाला अशा रिपीट करायचा आहे. रसमलाईचा जो रस आहे तो मी इथं घालून घेतलेला आहे. रसमलाईचा जो रस आहे तो थोडासा सोक होण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही जेव्हा रस घालता तेव्हा साधारणतः 1-2 मिनटं थांबायचं आणि रस सोक झाल्यानंतर त्यावरती व्हिपिंग क्रीम घालायची. आणि परत एकदा ही व्हिपिंग क्रीम मी लेवल करून घेते आहे. बघू शकता व्हिपिंग क्रीम आपली इथं लेवल झालेली आहे. आणि सेम प्रोसेस आपण इथं फॉलो करणार आहोत. ह्यावरती आपण पुन्हा एकदा रसमलाईचे जे पीसेस आहेत छोटे छोटे कट करून घेतलेले ते आपण इथं घालून घेतोय. तुम्हाला हा सगळा प्रोसेस खूप डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही केकचा बेस आदल्या दिवशी तयार करू शकता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही केक करायला घेऊ शकता. पण हे लक्षात असू द्या की पूर्ण केक जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित असा रॅप करून ठेवायचा आहे फ्रीजमध्ये. थर्ड लेअर मी इथं घालून घेतलेला आहे आणि त्यावरती व्हिपिंग क्रीम मी अशी लावून घेते आहे. साईडवरून आपणाला व्यवस्थित अशी व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आहे. पूर्ण केक जो आहे तो व्हिपिंग क्रीमने आपल्याला कव्हर करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. बघू शकता सगळा केक जो आहे तो मी व्हिपिंग क्रीमने कव्हर करून घेतलेला आहे. आणि वरच्या भागावरची जी क्रीम आहे व्हिपिंग क्रीम ती व्यवस्थित अशी लेवल करून घ्यायची आपल्याला. साईडवरूनही व्यवस्थित अशी क्रीम पसरवून घ्यायची आहे. केकला व्यवस्थित असा शेप देण्यासाठी मी इथं स्क्रेपरचा वापर करते आहे. तुमच्याकडे स्क्रेपर नसेल तर तुम्ही अनयूज जे ATM कार्ड्स आहेत घरामधले तेही यूज करू शकता. त्यानेही केकला खूप छान असा लेवल करता येतं. अशा रीतीने केक मी व्यवस्थित असा लेवल करून घेते आहे. सो फायनल फिनिश मी देते आहे इथं केकला. बघू शकता एजेस किती छान असे आलेले आहेत आपले केकचे. आणि हा जो केक आहे तयार झालेला तो आपल्याला फ्रीजमध्ये साधारणतः 30 मिनिटं ठेवायचा आहे. त्याच्यावरती कुठलीही डिझाईन काढायच्या अगोदर आपल्याला ह्याला व्यवस्थित असा 30 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. आणि नंतरच तो आपल्याला बाहेरकडून त्याच्यावरती व्यवस्थित डिझाईन किंवा फुलं अशी काढून घ्यायची आहेत. केक मी बाहेर काढलेला आहे इथं फ्रीजमधून 30 मिनिटानंतर. आणि इथं छोटे छोटे राऊंड्स करून घेते आहे मी व्हिपिंग क्रीमना. आणि ह्यावरती मी रसमलाईचे जे छोटे छोटे पीसेस आहेत ते ठेवून देणार आहे अशा रीतीने. तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही काढू शकता. आणि ह्यावरती आपण हे रसमलाईचे छोटे छोटे जे पीसेस आहेत ते ठेवून देतोय.
आणि असं मी डिझाईन काढून घेते आहे. तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही काढू शकता. रोज ही फ्लावर्स तुम्ही इथे काढू शकता. अशा रीतीने एक साईडला मी ही डिझाईन काढून घेते आहे. दुसऱ्या पॅपिंग बॅगमध्ये मी भरून घेतलेलं एक साईडला आपली नॉर्मल येलो कलरची व्हिपिंग क्रीम घातलेली आहे आणि उरलेल्या व्हिपिंग क्रीममध्ये मी थोडासा रेड कलर घातलेला आहे आणि दोन्ही व्हिपिंग क्रीम मी पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेल्या आहेत. त्यामुळे ड्युअल कलर इथं असा आलेला आहे, बघू शकता. आणि छोटे छोटे रोजेस मी इथे काढून घेतलेले आहेत, खूपच छान दिसत आहे ते. आणि केकच्या खालच्या भागालाही मी अशा रीतीने डिझाईन काढून घेत आहे, बघू शकता. राऊंड राऊंड फिरवत आपल्याला अशी डिझाईन काढून घ्यायची आहे. दिसायला केक खूपच अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसतो. तुम्हाला केक प्लेन ठेवायचा असेल तर तुम्ही तोही तसाही ठेवू शकता. आणि माझ्याकडे रोज पेटल्स होते त्यामुळे मी इथं रोज पेटल्स लावते आहे. साईडने व्यवस्थित असे रोज पेटल्स आपल्याला लावून घ्यायचे आहेत. गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत ते व्यवस्थित अशा घालून घ्यायच्या आहेत. आणि मध्येही मी थोडासा गुलाबाच्या पाकळ्यांचा चुरा केलेला आहे आणि तो इथं घालून घेतलेला आहे. हे मी फॉन्डंटचा फ्लावर केलेलं होतं ते मी इथं मध्ये घालून घेते आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता, नाही तर स्किपही करू शकता. आणि थोडेसे इथं शुगरचे बीड्स आहेत माझ्याकडे, ते मी इथं लावून घेते आहे. हे पूर्ण डेकोरेशन जे आहे ते ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केक खूपच सिम्पल असा ठेवू शकता. फक्त रोजेस काढू शकता तुम्ही त्याच्यावरती आणि रसमलाई पीसेस ठेवून केकला डेकोरेट करू शकता. थोडीशी पिस्ता पावडर मी इथं घेतलेली आहे आणि केकच्या साईडवरून व्यवस्थित अशी ती लावून घेत आहे. त्यामुळे केकला व्यवस्थित असा लुक आणि खूपच छान टेस्ट असा येतो. आणि मध्येही मी थोडंसं पिस्ता पावडर घालून घेतलेली आहे. आणि इथं मी लावून घेणार आहे गोल्डन वर्क जो असतो पेपर, तो मी इथे लावून घेणार आहे. हा एडिबल पेपर आहे, बघू शकता केकला किती अट्रॅक्टिव्ह असं लुक आलेला आहे. खूपच मस्त दिसतो आहे केक आपला. अशा रीतीने सगळीकडे व्यवस्थित असा गोल्डन वर्क जो आहे तो लावून घ्यायचा आहे. मध्ये मी इथं एक रसमलाईचा पीस ठेवून दिलेला आहे आणि त्यावरही मी इथं गोल्डन वर्क जो आहे तो लावून घेतोय. आणि परत एकदा साईडवरून मी छोटे छोटे गोल्डन कलरचे शुगर बीड्स जे आहेत ते लावून घेते आहे. हे पण कम्प्लिटली ऑप्शनल आहे. तुम्हाला केकला डेकोरेशन जे करायचं आहे ते तुम्ही कुठल्याही पद्धतीने करू शकता. आणि अशा रीतीने आपला हा रसमलाई केक इथं तयार झालेला आहे. ह्या रक्षाबंधनला तुम्ही नक्की ट्राय करा. हा रसमलाई केक खायला खूपच आहे, खूपच छान टेस्ट असते या रसमलाई केकची. मला आशा आहे आजची ही रसमलाई केकची रेसिपी तुम्हाला खूप खूप आवडेल. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.